एसटीचं तिकीट काढून मी एसटीत चढणार काय तर हे आलं हा म्हणलं उरकून घ्यावं मधी गाडी चालू असताना मधी कशाला उतरायला पाहिजे म्हणून मी जरा आडोश्याला गेलो आणि मागं वळून बघतो की एसटी गेलेली समोर शासनात आगगाडी दिसली म्हणलं आगगाडी काय आणि एसटी काय दोन्ही आपल्या सरकारची चढलो आगगाडीतून इथं आलो तर यांनी मला धरून ठेवला अरे अरे काय आपका लेके जाओ हा माझ्या संग डबल डाव खेळताय तुम्ही साहेब म्हणजे मी आज गेल्यावर पुन्हा मला धरणार पुन्हा पैसे काढणार तुम्ही ज्ञान नाही घेणार तुम्ही जे इकडे बाहेर अच्छा वा साहेब हा नांदगावच ना आलेलो आहे मी इकडे कुठं घराकडे नाही जायचो अरे 12 वाजेपर्यंत इथेच वेळ काढला पाहिजे का त्याचं ती वाघीन फाडून खाईल ना वाघीन कोण म्हणायची ती अरे घर मालकी बस ते घर मालकीने काय म्हणला आणि ती फाडून काय म्हणून खाईल अरे तोंडाचा पट्टा सुरू झाला तर भरडून काढील पिठाची गिरणी आहे नुसती काना जोंदळ घातलं तर तोंडानं पीठ बाहेर पडते काय म्हणून अरे भाडं तकलाय 4 महिन्याचं
भाडं थकलं का आता का तुला काय सांगू तिला अक्कानं काय भाकर तुकड्यावर धाडलं की नाही होय आईनं मायानं बांधून दिलं ना हे काय डाळ कांदा भाकरी आणि मिरच्याचा खरडा होय अरे वा वा आई म्हणली होती मामाला खरडा लय आवडतो घ्या ना सोन्यासारखे असले चार घास खाऊन मजेत राहायचं का कौन करत गावभर हिंडायचं कौन करणं काय वाईट आहे मला सांगा ना अहो कौन करून पट्टे वापरावं नाव कमी होलं का नाही नाव कमवलं मरताना अण्णांना नशा झाली भाऊ त्याची आईचं बरोबर आहे बरं का आईचं बरोबर आहे काय भाऊ म्हणून तिने तुला माझ्याकडे धाडलं मामा तालेवर जावा राहा खुशाल काय मरदा उघड्या शेजारी नागड गेलं सारी रात्र थंडीनं मेलो आता आम्हाला काय माहिती तुम्ही इथं उघड बसलाय इथे आई म्हणली मामाच्या लय मोठ्या मोठ्या वळकी आहेत कुठं मी घुसवी मी नसतो का मग घुसलो पोस्टाच्या दारात पत्र खाता तुम्हीच बसलो ते मी खरंच म्हणा मामा बोलता बोलता 11 वाजले घराकडे केव्हा जायचं संपून जाऊ ती वाघीण बसली ना वाघीण मालकीण रे 12 वाजले तरी झोप कुठे आहे तिला बघ ना कशी बसली हो शांता काकू तू आता कसला येतोय 12 वाजायला आलं तुझं झोपलास पोहोचतोय दारात झोपा जावा कशाला उभी जागरण करताय काय नियम आहे त्या मेल्या माणसांचा पण एक ना एक दिवस सापडशील म्हणावा मामा वाघीण झोपली पण मालकीने कनेक्शन तोडलंय का काय सांगू माझे हाल तुला बाबा नाही पण मालकीने कनेक्शनचा काय संबंध राखेलाही संपलं वाटत होय का छान मामा म्हणजे घरात बाहेर पडताना दिव्यात राखेल घालून बाहेर पडायचं हे सांगलं बाकी काम आहे हळू हळू मालकी चल झोपूया आता मोठ्याला बोलायचं नाही इथे तुम्हाला कामरून आहे ना हळू कामरून आहे ना बाबा नाही मी जादा घोडा आणलेला आहे म्हणून म्हणतो असू दे मामा काय एवढी घाई लावली अजून दिवसाचा गोंडा फुटायचा एवढ्या लवकर उठून करायचंय काय काय करायचंय नंतर सांगतो अरे प्रभात व्हायच्या आत बाहेर पडलं पाहिजे प्रभात आहे ना मामा शहरात राहून पार भाषेचा बावसा करून घेतला राव तुम्ही कुठली काढली प्रभात लई आणली एकदम सपाक राव अहो कालपासून मी ऐकतोय माझ्या कानाला बाबळे आल्याचं झालंय बाबळी होती नाही तर पिंपळी होती ती मालकीण आली की तिचा तोफखाना सुरू होईल त्याच्यात निघायला पाहिजे मालकीण मामा कान करा इकडं काल रात्र येताना मालकिनीच्या दाराला बाहेरनं कडीच लावून आलेलं हे वा वा याला म्हणावं बाचव चल उठ आपण तोंड धुया चूळ भरूया ते सगळं तलावावर किंवा नदीत इथे नाही चल उठ कापड कापड मामा म्हणजे बघा तरी मला आई म्हणून तिची मामाला तळ जायची
बिचारे कोणतरी आलं होतं खानावळवाला असेल गवळी पडून गेला पुष्कळ लोक येतील ते आले की त्यांना सांगा गावाकडनं टपाल आलं होतं काय म्हणून आम्ही मेलो काय मामा माणसाला काय बी करायला लावतोय कशासाठी पोटासाठी माणूस बनवण करतोय हो शाही आता कवन बस करा ते पोस्ट बस आहे बाबा बस त्यासाठीच कंटाळून अक्कांत दाडलं बर पैसे बिसे आणलेस की हाय हाय 50 रुपये आणलेले आहेत नको नको मला दाखवू नकोस आणि तू जवळ ठेवू नकोस माझा काही नेम नाही बाबा मीच खर्च करून टाकीन मग कालपासून कस तरी मन आवरले तरी मला आई म्हणली होती बरं का मामा लई खर्ची खाय पुढे झालं तुझ्या आईच बरं हे बघ ना ते जाऊ काय अगोदर झकास कपडे कर बाबा या कपड्यात इथे बसलास तर माझ्याकडे एक गिराई गेणार नाही मामा गिराई काही कापड बघून येतोय अरे मेड्या हे शहर आहे इथे उपाशी राहिलं तरी चालतं एक वेळ पण कपडा कसा मस्त पाहिजे हे कसली कपडा आणू अरे ते नेहरू शर्ट वगैरे ते पुढारी घालतात तस म्हटलं तर पुढारी वाटतोय म्हटलं तर व्यापारी वाटतोय अरे कुठल्या पेशाने शोभून दिसतात ते कपडे नाचार कोण तालेवार कोण काय ओळखू येत ते कपडे ते बी खरंच म्हणा बरे हे कपडे मिळतात कुठे हे काय समोर रेडीमेड कापड दुकान आहे नाही ते येलबुट्टीचा झब्बा केवढ्याला अहो ती लेडीज आहे असो मी म्हटलं झब्बा तो पुरुषाचा असेल अहो बायका पॅन्ट घालतात शर्ट घालतात मॅनेला घालतात काय वाटेल ते घालतात बरं का मग ती साडी चोळी कोणी पुरुषांनी घालायची का कुणी सांगावं फॅशन म्हणून ते सुद्धा सुरू होईल ते सुरू व्हायच्या मला आपला जो साधा नेहरू शर्ट होता काय तुमच्या मापाचा मग काय तुमच्या मापाचा काय राव बोलतोय अहो मामा शेर गावात जिथे कुणाला जाती पातीचं वावड नसतंय तेव्हा म्हणलं आपण तर कशाला पत्ते पाणी पाळा म्हणून टाकली कापून चांगलं केलं आता एक करा काय गंगावन म्हणून कोण खपत का बघ गंगावन याने काय असत अरे बाबा केस कमी असलेल्या बायका वेणी म्हणून विकत घेतात मामा मला आधी सांगायचं नाही अहो गावाचा सगळ्या शेंड्या कापून चांगला भारा बांधून आणला असता की मी छान बरं ती जाऊ दे मामा ही कापड कशी दिसतात बघा बरं मला झॅक झॅक आहे का नाही फुडारेगत वाटतोय का नाही मग हॅलो मामा एवढी थोटक आणि हे काय इडी पेटवा तरी अरे बाबा ही शेवटची विडी शेवटच्या काडीनं पेटवी हा म्हणजे असंच का म्हणाला की एखादं चांगलं गिराय घेऊन मिळकत झाल्याशिवाय आता इडी नाही आणि काडीही नाही मामा गिराय का हे कार्ड पाकिट कुठे मिळतात आता थँक्यू आभारी मामा गिराय गेले की असू दे आशा लावून गेले मामा कपाळावर कुकाचा पत्ता दिसत नाही बहुतेक कारभारी गेलेली दिसतोय तुला काय करायचं लेटर घालाय हो हो या या बसा ना बसा हा कुणाला घालायचंय अंकल विल्यमला नको तिथे हात लावू नये बोला पत्ता मिस्टर विल्यम फाकडू कांबळे
आफ्रिका हाउस गेम्बसी स्टेट घोडबंदर रोड चर्च समोर बांद्रा वीस्ट बॉम्बे म्हणजे मुंबई बॉम्बे बॉम्बे हां बॉम्बे बॉम्बे कळलं रे आता मजकूर सांगा डियर मिस्टर विल्यम यास श्री वगैरे काय मी डियर डियर हां डियर डियर घबरे मिस एलिझाबेथचा शिरसाष्टांग नमस्कार एक मंथ उलटला अजून तुमचे लेटरच नाही जीव कसा हुरहुरतो छोटी रीता तर अंकल अंकल करीते तुम्हाला वंडर वाटेल पर वंडर नाही कुणाला आम्हाला विल्यमला विल्यमला विल्यम हा इल्यम इल्यम गबरे तेव्हा कसेही करून एक फेरी लवकर मारून जावे आम्ही सगळे खुशाल मम्मीला नमस्कार सांगावा लेकरांना किसेस मामा किसेस म्हणजे काय हो किसेस किसेस मुका मुका हो आता शेवटी घाला आपली एलिझाबेथ कसं न्यायचं असतं झालं कुणाला मुक्का पाठवला असलो लहान लेकरा ना मग हरकत का तुझी काय हरकत होती काय नाही माझ्या पैसे पैसे किती पैसे द्यायचे तुम्हाला आठ आणि आठ आणि आभार चला रातची सोय झाली जरा बेतन वापरा नाही तर चार पाच बंडल आणून फका फका बरे या या रमाबाई हा रडता काय बसा 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 पुन्हा टपाल वगैरे घालायचं का टपाल आता काय सांगू ज्याला टपाल घालायचं झालं काय माझा माणूस कुणी राहिला नाही दलाला मला उघडत टाकलं नाही नाही आम्ही आहोत ना आता रडायचं काय झालं सांगा काय झालं काय कपाळ सांगू माझ हो धोंडा देवाला डोक्यात घातलं चार ओळी खरडून घ्यायला आलो होतो ना आता आता गबर रडायचं नाही मामा हे टपाल वरती आता माझ्या पाठवायचं गाड आहे वरती कुठे आहे त्याला कुठे जाऊन नाते आहे तर लिहायचं असेल आज तारीख मामा मामा अहो 11 चे टोले पडले घराकडे जायचं नाही का अरे ती मालकीन अजून जागी असेल जाऊ थोड्या वेळाने पड काय इथं झोप लागेल होय लागेल लागेल नाही पण मामा कशान धुंदी समझना कई समझ
ना काय उमजे ना यो चांदन जी ही पुनः उभी रेशमी दुकाने नाली जी कशान सुंदियार लेखी जवाब द्या चला आहो पण आम्ही खरच सांगतो ते आम्ही दोघं नवरा बायको आहोत अच्छा म्हणजे तुम्ही दोघे नवरा बायको तुम्ही दोघे सिनेमाला गेला होता कुठल्या सिनेमाला खून पसीना खून पसीना खून पसीना तिकीट तिकीट दोन आहेत नाव हे नवरे होय अच्छा अच्छा म्हणजे नावाला सुद्धा नवरे आहात तर सगळं नाव सांगा सगळं नाव हे सख्या हरी म्हणजे माझं नाव सकाराम माझ्या बाचं नाव हरिभाऊ आणि आडनाव नवरे असं होय आणि यांचं यांचं काय बायकोचं नाव घेताना किती लाजत आहे काय हो माझं नाव शालन सखरम नवरे अच्छा तुमचा पत्ता
पत्ता कृष्णकुंज एक मिनिट हाँ सांगा कृष्णकुंज 777 मीरा कॉलनी अच्छा हाँ हाँ मीरा कॉलनी मीरा कॉलनी आता याच्यावर सहाय करायचं तुम्ही दोघांनी कुठे करायचं इथं खाली तुमची हां नाही जाना जाना इथे ओके बरं सर एक मिनिट एक शंका आहे शंका तुम्ही दोघे पती पत्नी ना होय हो ना मग तुमची भाषा अशी सोफिस्टिकेटेड आणि तुमची रांगडी कशी काय रांगडं म्हणजे नाही त्याचं काय आहे ही एज्युकेटेड आहे पण पुरुष ना ह्याने रांगडं बोलायचं आवडतं काय सांगताय होय झक्कास मग अहो मग तुमची आमची राज जमली काय म्हणतो मला बी रांगडं बोलायला लई आवडते होय खरंच आईला काय रग असते रोजच्या भाषेत मग उगीच रांगडी भाषा म्हणतात का नाहीतर आपलं आळणी आळणी बरे बरे राम 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 तुमचे फारच उपकार झाले आज उपकार आता तुम्ही एकदम नवराच करून घेतल्यावर काय बोलणार मग नवरा हा म्हणजे लग्नाच्या गाठी दिवस मारत असतो हा मग आता आपलंच बघा की काय ज्ञानी नाही मनी नाही जमलं का नाही आपसूक बरे येते ए रिक्षा पैसा बसले का गेत कौशिक दोन वाजार आले कुठं होती सुईत कवे अगं रडतीस काय अशी काय झालंय का तुला रडायला पोरी पोरी सा काय झालं विलक्षण गोष्ट घडते विलक्षण काय घडलं बोले काय घडलं खून झाला खून आणि कोणाचा एका तरुण डॉक्टरचा म्हणजे कुठल्या डॉक्टरचा आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चर होते त्यांचा काही महिन्यापूर्वीच त्यांची नेमणूक झाली शिकवायचे फार छान माझे ट्युटोरियल्स त्यांना फार आवडायचे त्या निमित्ताने दोन चार वेळा त्यांच्याशी बोलले असेल एवढंच आणि आज अनपेक्षितपणे त्यांनी मला पत्र दिलं पत्र हो हे पत्र पहिलं आणि आता शेवटचं म्हणजे यांचा खून झाला होय पण कसा आई तो तरुण मला भला वाटला म्हणून आम्ही सिनेमाला गेलो सिनेमा हो परतताना मागून कोणीतरी त्यांना गोळी झाडली कोणी गोळी झाडून तो लगेच पळाला मला वाटतं आमच्या कॉलेजमधलाच तो गुंड असावा म्हणजे कोण आहे एक डॉक्टर श्यामकांत आज सकाळचाच प्रसंग नर्स तेरा मेसिन घे यस सर टू सीस यस हॅलो शालन प्लीज वाट पाहत होतो प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी सर
इंजेक्शन तुम्हीच देते तुमच्याशी काय बोलायचं माझ्याशी काय बोलायचं डॉक्टर पाटणकरनी तुम्हाला पत्र कसलं दिलं ते घेऊन तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी तुमचा काय संबंध आणि मला विचारणार तुम्ही कोण मी कोण मी एक प्रेमिक तुमच्यावर प्रेम करतोय मी प्रेम असला रोड साइड रोमियोने प्रेम वाटत फिरणारी मुलगी नाही मी बरोबर आहे प्रेम वाटत फिरणारी नाही चोरून प्रेम करणारी शट अप एंड वॉच योर टंग तुम्ही जीभ सांभाळून बोला काय समजलं आता मला मनात आलं तर काय वाटेल ते करीन मी काय करणार तुम्ही काय करणार जाने मन प्यार किया तो मला वाटतं त्यानंच गोळी झाडली असावी आई देवाचे उपकार म्हणूनच वाचले फॅशन म्हणून घातलेल्या दागिन्याने आज आबरू वाचवली माझी ती कशी एक भला माणूस भेटला आम्ही दोघं नवरा बायको आहोत म्हणून पोलिसांना थाप मारली माझ्याजवळ सिनेमाची तिकीट होतीच बरं झालं बाई पोलिसांचा नसता ससे मिळा उगीच मागे लागला असता आणि हे बघ हे पत्र सुद्धा जाळून टाक जवळ कसलाच पुरावा नको जागी व्हायच्या पसरवायला पाहिजे आपल्याला होय काय चल झोप चल काय कळत ए काय भूतबीत बनवलं काय नाही नाही काय चल चल झोप चल काय कळत काय एक एक डोक्यात आहे याच Thank you.
काय समजना यो चांदन जी ही पुनः उभी रेशमी दुकान नाली यो चांदन भी की पुनः उभी रेशमी दुकान नाली बुझ कुछ बुझ कसली हसली कुछ बुझ कुछ बुझ कसली हसली लाटी गोडी काय समजना यो चांदन भी ही पुनः उभी रेशमी दुकान नाली आली कुटुंब मला गुलाबी कोड घाली काय समजना काय उमजना काय समजना काय उमजना यो चांदन भी पुनः उभी रेशमी दुकान घाली माझा मुका तुमचा मुका मग पाहिलं तरी म्हटलं माझ्या वाटाला टोचलं काय ते तुमचे गुलाबाचे काटे होते स्वप्नात वगैरे आहेस काय नाही कुळा कुठला काय मग झालं काय झोप झोप तिकडे तोंड घे मामाच ना मामा तिकडे तोंड घेत
तिकट कर उठ उठ घर निकाल पाजी उठ मालकिन म्हणजे जिथे मर्डर झाला त्याच्या आसपासची बुलेटची कॅप सापडली म्हणता होय साहेब म्हणजे हा धागा धरूनच आपल्याला त्या पिस्तूलचा मेक आणि पिस्तूलचा मालक या दोघांचा शोध लावायला हवा छत्तीस छत्तीस का आकडे वगैरे खेळतो काय नाही मामा चल चल कामाला कागद काय झाली घोकम बड्डी तीन सहा तीन सहा म्हणजे तीनावर सहा तीनावर सहा तीनावर सहा तीनावर सहा छत्तीस आकडा आई लई बाकडा रे तीनावर सहा छत्तीस आकडा आई लई बाकडा रे आकड्यात शिरतून आकड्यात धरतो गडी मी पकडा रे तीनावर सहा गावला रे गावला नंबर गावला छत्तीस छत्तीस पद्या लावला गावला रे गावला नंबर गावला छत्तीस छत्तीस पद्या लावला छत्तीस नवयो तिरसठ हाय उलट मी सुलट कळत नाही अरे रा 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 असा कसा यो घोटाळला घडला छत्तीस नंबी कुठे दिडला गोरा गोरा मुकडार गोरा गोरा मुकडार तीनावर सहा आहली रे आहली चालून आहली छत्तीस छत्तीस नखरे वाली अरे आली रे आली चालून आली छत्तीस छत्तीस नखरे वाली तर आली तेरा तेरा वायो गबरूचो वाजलो बारा अरा रा 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 अरे माझा शानपणा मलाच नडला छत्तीस नंबी कुठे दडला गोरा गोरा मुकडार गोरा गोरा मुकडार तीनावर सहा छत्तीस घोकम पट्टी तुझ्या संगमी समवीन गट्टी छत्तीस छत्तीस घोकम पट्टी तुझ्या संगमी समवीन गट्टी तुरी नवयो तरक हाय बाईन बापय फरक हाय आता डोळ्यावरचा इसवास उडला छत्तीस नंबरी कुठे दडला गोरा गोरा मुकडार गोरा गोरा मुकडार तीनावर सहा
काय गाडीचा आडवा झालाय? नाही ते आपलं हे कार बघा गाडी कसा फेल्युअर झाली एवढा निरफुल काय बघतेस? नाही ते तुम्ही त्यांच्या आई वाटत आई? अरे बाबा अजून माझ्या लग्नाचा पत्ता नाही आणि आई कोणी कोणी करतोस रे बाबा? खर सांगू गंगूबाई हय आता इशारा घेऊन काय तर आई व्हायचं बघा शान व्हायचा चला आलात? कुठे गेला होता हुंदा डायला? उद्या आपली चक्कर मारून आलो. का इथं काम नव्हतं? नाही काम. अरे इथं बसला असता तर त्या पैसे तरी मिळवले असतेस. पैसे तर तुम्ही? अरे गिराईक आला तर हातचं काम सोडून मला त्याचं काम करावं लागतं. होय. इथे बसला असता मला मदत नसती का झाली? मामा आता बसतो. अगदी खुट्टा मारण्यागत बसतो. आता हलतच नाही बघा. बसा मग. मामा विचारू काय 36 आकडा कुणी काढला असलो? का अवघा आपला नवरा बायको भांड्यागत पाठीला पाठलून एकाचं तोंड उघडतीला एकाचं तोंड मावळतीला. ते 63 बघा बरं कसं तोंडाकडे तोंड करून चुची चोच घालून रागू मांडण्यागत बसलेले दिसतात. जाऊ दे तुम्हाला सांगून काय उप. दिसत नाही. बरोबर आहे कशी ओळखणार? अंधारात भेट झालेली. चांगलं निरकून बघितलं असतं म्हणजे ओळखलं असतं. काय पाहिजे? परवानगी शिवाय फाटकाची आत का आलात? परवानगी? हसताय काय? कोण तुम्ही? कोण मी? हाय तेवढी लोकांची सायकल आणलेली ती पुस्ती करतो मग सांगतो कोण आहे मी तो. कळलं काय? गाडीला सायकल का लावलीत? गाडी काय तुमच्या बाची आहे? तोंड सांभाळून बोलायचं. गाडीला सायकलच काय वाटेल ते लावीन मी. थांब तेवढी सायकल पुष्टी करतो मग सांगतो कोण कोणाचा बा आहे तो. तू आहेस ना वय तर कोण आहे काय? हो मिस्टर ठीक आहे. इथली काय झालं? काय झालं? कुणाची सायकल असली खुशाल घेऊन जाता. माफ करा तुमची सायकल होती. हो माझी. मी जरा महत्वाच्या कामाला घेऊन. हो तुमचा महत्वाचा असतो नाही तर फलतो असो. चला पुढे तो किंवा काय लावे हरल्या पाचल्या गोष्टी का पोलिसात जायचं बरं आहे का मला सांगा. हे भाडं घ्या. हो पैसे वाले मला माहिती आहेत पैसे. सांगा ना मामा कुठे गेला? मामा हो मामा हे आमचं मामा कुठे गेलो? मामा खोलीवर गेले. खोलीवर का? शाळेत कोणी मेल्याचं कळलं तिकडे गेले. शाळेत कोण मेल? सकाळी मी आलो तेव्हा कोणी मेल नव्हतो. काय करणे कोण मेल आपल्या शाळेत? कुठं कोण मेले? काय करीत बोलताय? मला कसं सांगितलं की मेलं म्हणून? इकडे वर या. मी सांगते तुम्हाला कोण मेलं ते. अरे बाप काय निकाल लागला. निकाल? मला तुमचा निकाल लावायचा आहे. चला नुसते उभे करायला.
उंदराचा पिंजरा माझा नाही, म्युन्सिपाल्टीच आहे. तुमच्या तळीतले उंदीर आहेत त्या. तर असू दे, माझ्या तळीतले असू देत नाही तर दुसऱ्या कोणाच्या तळीतले असू देत. तरी असं काय करता तुम्ही? मध्ये बोलायचं काय कारण आहे? अहो खुलं आले काय तुम्हाला? तुम्ही कशाला मध्ये बोलायलाय? अहो आपण 2 महिन्याचं भाडं घ्यायचं आहे, आपलं सामान बाहेर काढतील. चला ना, चला. अहो शांता काकू, हे काय करताय तुम्ही? आलात आता मध्ये? चला बाजूला. आणि काय हो तुम्ही बघत काय उभा राहिलाय? चला सामान उचला तुमचा. चला ए काय उभा राहिलाय? काय चला बाजूला. दिगंबर जरा सामानाला हात लावा. आणि सांगून ठेवते, 1 तासाच्या आत सगळं सामान बाहेर गेलं पाहिजे. कळलं? मला कोणी म्हणस तर तुमच्याकडे राहू दे सामान. तुम्ही आम्ही सांगून ते ऐकायची नाही. मूल नाही त्याचा सगळा राग आपल्यावर काढते. आपण काय करायचं? काय राव, तुम्हाला कळत येते का नाही? नाही, आमच्या चाळीत कोणतरी मिळालेलं दिसतंय म्हणून जरा घायला चाललंय. माफ करा साहेब, तुम्ही आहे वय. कसला खांदा गेला राव कामा. मामा कोण मेलो आपल्या चाळीत? काय नाही, आम्हीच मेलो. म्हणजे? म्हणजे काय, जरा पडायला जागा होती ती गेली, मालकीने सगळं सामान बाहेर काढलं. अरे होय की. जाऊ दे मामा, आपला बंगला आहे. बंगला? निघा बाहेर. नाही पण बाई, जास्त बोलायचं नाही, मला कुलू घालायचं. आमचं नशीब बाबा. जाऊ दे मामा, घाबरायचं काही कारण नाही. आता एकदम डायरेक्ट बंगल्यात जाऊन राहिलो बघा. बंगल्यात? हा बंगला का राजवाडा? राजवाडा का बंगला? कोणी तुमच्या का आमच्या वाडवडिलांनी बांधलाय? अहो वाडवडिलांचं सोडा, आपल्या नशिबात असला तर आयता बांधून तयार असतो. आपण नुसतं जाऊन आत राहायचं. बोलण्याला काही दरबंद चिमटा घेऊन बघू. मामा सपनात बोलत नाही, जागेपणी बोलतोय. अहो तुम्ही नुसतं बंगला बघाल ना तर मिट्टी मारल. मिट्टी? मिट्टी? हा मिट्टीचं सोडा, मुख घ्याल माझ्या दोन्ही गालाचं मुख. चला चला, कोण असले हिंगलतोय काय मेले कुठले? फुकटच राहायला पाहिजे, भाडं घ्यायला नको. आणि म्हणे बंगल्यात राहतो. काय कसं आहे मामा? अरे बाबा कुठे घेऊन आलास मला या बंगल्यात? बंगला प्यालेस हे प्यालेस. या माझ्या मागणं गुमान बघवा. नाही तर काय म्हणतात ना, त्यातलं व्हायचं. उगा आता नाही ते मनात आणू नका. मी आहे ना हो तुमच्या संग. पण मन कच खात रे का? आता कच बीच काय खायचं नाही मामा. तिथं बसून सोन्याचा घास खायचा बक्का का? मग काय हे राजवाडा? राजवाडा राजवाडा कसला? प्यालेस हे प्यालेस. प्यालेस हे प्याली. मामा खाली काय बसत का? प्यालेस हे वर बसायचं. इथे वर मग मामा जत्रातल्या घोड्यावर बसल्यागत वाटतंय का नाही? वाटतंय बाबा. कोण तुम्ही? आणि एकदम कोचारून स्पाईस बसलायचा. गडी माणसांना आज बी ना बोलायचं ना, आपल्या फदगीन वागायचं. एवढं चांगलं आम्ही उन्हात पाण्यात ना आलोय दिसत नाही. मग थंडगार पाणी घेऊन ये चांगलं मडक्यातलं, आणि तो मागचा पंखा सोड. चांगला भरभर भरभर वारा आलं पाहिजे काय मामा? होय ना. मग आम्ही आल्याची वर्दी दे. होय, पण कोण आलं म्हणून सांगायचं? कोण जावाई बापू आल्यात म्हणावा. हा जावाई बापू? मग कोण वाटलं? नाही पण हे नाव काय सांगायचं? नाव हे नवरे आलेत म्हणावं. नवरे? हा नाही पण कुणाचं नवरं आलं म्हणून सांगायचं? आता आहे का? हा अरे तुझं नव तुझ्या बाई साहेबाचे. उठा आधी कोचावर ना. काय वाटत नाही तुम्हाला? सरळ कुणाच्याही बंगल्यातून आरामशीर कोचावर बसतात. चला चालायला लागायचं. अरे बापू मामा. नाही नाही तरी सख्या, मी तुला सांगत होतो काहीतरी भांगड होईल. आता तुम्ही का घाबरता एवढं? नेट धरून गुमान बसा बघू. अरे काय का बसा? तू आण सांभाळून बोलायचं. ग बसाव. आणि मी कोण आहे ते नीट निहाळून बघायचं. काय लागते का ओळख? नाही, मी मुळीच ओळखत नाही तुम्हाला. कोण तुम्ही? कोण तुम्ही? नवरा हे नवरा हक्काचा. अमन आणि नुसता नवरा नाही तर सरकारात लिहून दिलेलं आहे, सह्या केलेल्या आहे दोघांनी. काय
आलं का ध्यानात? ते केवळ सोंग होतं, काही एका कारणासाठी तसं लिहून द्यावं लागलं मला. याचा अर्थ अर्थाने अन्वय आम्हाला शिकवताय काय? आणि होय, कोणत्या बी कारणाकरता रोज एक नवरा करून घेता येतो का? काय मामा बरोबर आहे सख्या. आणि काय हो, कारणापुरता नवरा असं कुठल्या धर्मात सांगितले? नाही पण ते नाटक होत. अरे नाटक? आणि नवरा बायकोच्या नात्याचं नाटक करता? आईला काय पत्नी धर्म हो? काय हो, काय चेष्टा चालली पती पत्नी नात्याची? मामा तुम्ही नुसतं बघत बसा, कसं लावतो बघा झक्कू. हे पा, ए पाच्या गुमान, आज जाऊन आमच्या चहा पाण्याची व्यवस्था करायची. आमचं मामा आलेले आहेत, म्हणजे तुमचं मामांजी. हो. हे काय म्हणजे तुम्ही माझ्या हुकमत काढवता? ज्यादा मत बोलणे का, जाओ. शालन काय भानगड आहे, कोण लोक हे? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का, पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही पती पत्नीचा बहाणा केला म्हणून त्याचा ते गैरफायदा घ्यायला आलेत. अस थांब, मीच विचारते त्यांना. काय हो? हळू बोला. काय हो? काय आई तू आज जा बघू. अगं जा म्हणते ना. थांबा थांबा, या आहे होय तुमच्या मात. काय जा, आम्ही आमच्या सासूबाईने पहिल्यांदा बघतोय त्यांच्या पायाला गोळे पडायला. सासूबाई पाय कुठे आहेत? आशीर्वाद द्या. हा काय फाजीलपणा चाललाय? अरे फाजीलपणा? चांगलं वडील झाला, माणसाच्या पायाला हात म्हणून नमस्कार करतोय ते त्याला फाजीलपणा म्हणतात? अरे वारे बंगलेवाले, तुमच्या धीत चालवीत असती का? बस करा तुमचा तमाशा. तमाशा? अरे मामा, चांगला वडील झाला, माणसाचा आशीर्वाद मागतोय तर त्याला तमाशा म्हणतात? कालीजा थे शिकला का? मामा यांना कारणापुरता नवरा पाहिजे असतो बर का? खरं सांगू का, ही सात जन्माची नाती असतात बरं. कळलं का? एका नव सात जन्माची. ही ब्रह्मघाट असते त्यानं मारलेली. कोणी? परमदेवानं. हे पा, तुम्ही मोकाट्याने उठून जाताय की घड्याळ जाऊन धक्के मारून हाकलून देऊ? ताई साहेब निस्ती ऑर्डर द्या. चार बंगल्यातला चांगला अर्धा गडी बोलू तू. ए कशाला तळजी घेताय एवढी? त्याला मामा आमच्या संघ धक्के मारायची भाषा बघा ना, ही तुमची संस्कृती. घरात आलेल्या जावायला धक्के मारून बाहेर काढता? चला मामा, आयला असल्या बंगल्याला हिंगल तुम्ही. अरे थोड तुमच्या बंगल्यावरून जिमगानीवर. चला मामा. चला. लई असलं पाहिजे ताळेवार. माणसा बघून बोलायची तर आहे का? नाही गाडीचे काय ओरड झाले ना? आता तुम्हीच बघा. जरा थांबा, तुमचं तोंड इकडे करा. कशाला? मुका घेतो. मुका? तूच म्हणत होता बंगला बघितल्यावर मुकाच घ्या. मामा हांदी का आमच्या नाकाडाव काढे. हा चला तुमचं राहिलं घ्या. राहू दे, तेव्हा उपयोग पडेल तुमच्या तालीवर लोकांना बसायला. आता गुमान घेता का घेऊन टाकून? थांबा थांबा, घेतो घेतो. तुला तशा माणसाची किंमत नाही, स्त्री दाक्षिण्य नाही. इतक्या आगत्याने त्यांना आणून दिलं, घ्यायचं नाही? तुम्ही नका म्हणत बरं. चला मी काय वाकड केलंय आपलं? हा पत्र द्यायला विसरून गेलो. मग अशी कोणीतरी येऊन पत्र देऊन गेले. शालन अखेर काय ठरवलंस? मला होकार हवाय. नकार दिलास तर काय परिणाम होईल याचा नीट विचार कर. हे पोलीस काय म्हणतात बघा. पोलीस? तुम्हा दोघांना साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. दोघांना कशाला? तुमच्या ते सिनेमाचा तिकिटाचा काहीतरी घोटाळा दिसतोय. तिकिटांचा घोटाळा कसला? अहो काहीतरी गुणगड करायचं असेल तेव्हा तुम्हा दोघा पती पत्नी साहेबांनी ताबडतोब बोलवलंय. मग असेल तिथं बोलवून घ्या. हो ते बाहेर गावी गेले. आपण तार करा, फोन करा, काही करा, कारण साहेबांनी सांगितले दोघांनी आजच्या आज हजर केलंच पाहिजे. ठीक आहे. का ग, का आले होते पोलीस? आम्हा दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय. का? त्या सिनेमाच्या तिकिटाविषयी काहीतरी विचारायचं आहे म्हणे. पण आई त्या ग्रस्ताला आता बोलवायचं कसं? छे, जेवढं मी झटकण्याचा प्रयत्न करते तेवढं ते माझ्या मागे लागलंय. खरं आहे पोरी, संकट कधी एकटं येत नसतं. ते सगळं खरं ग, पण आता यातनं निष्ठायचं कसं, त्यानं बोलवायचं कसं आणि हजर कसं करायचं? आता याला काही इलाज नाही पुरी. हाडला नारायण गाढवाचे पाय.
या आना रस्ते उद्योग करायचे आना हेच आपलं ठिकाण बाबा बाकी तुमचा बंगला पाहिला सगळ्या माणसानं झेपेल ते करावं आणि पचेल ते खावं करा करा चेष्टा मामा पण लक्षात ठेवा मामा साखरेच खातो त्याला देव देतो हा बघू ना आता साखर खाताय का आणि आली का नाही हा आहे का नाही मुंगीला सांगावं लागतं साखर कुठं आहे ती अहो आपसू खुडकत येते का नाही मामा त्यांना विचारा का आलाय त्यांना म्हणावं आम्हाला फुर्सत नाही कुणा संग बोलायला नाही पण मामा एकदा सांगून कळत नाही वय अशुद्ध मराठी भाषेत बोलतोय आम्ही गरीब माणसं आम्ही हातावरची पोट आमची लोकांची पत्र लिहून पोटापर्यंत चार पैसे कमवतो मामा नसतं वाढाचार कशाला लावलाय त्यांना म्हणावं पत्र लिहायचं असेल तर थांबा नाहीतर चालू लागा म्हणावं त्यांना विचारा पुन्हा का थांबलाय पत्र लिहायचंय मला मामा लिहायचं काढा हा कागद द्या की मामा हा पेन्सिल मामा बी कसे हा सांगा मजकूर चुकले मी चुकले मामा हे बघितलं का कसं आहे म्हणजे पहिल्यांदा लाथ आणाय जन्म चुकले म्हणायचे अरे बाबा ती साहेबाची पद्धत आहे कशी अगोदर चूक करायची मग एक्सक्यूज मी म्हणायचं नाही हो खरंच चुकले मी ठीक आहे मोर सांगा अनावधानाने बोलू नये ते बोलले क्षमा करा मला तुम्हीच आपलं मन मोठं करा आणि माझी चूक पोटात घाला नाहीतर आभाळ कोसळ माझ्यावर नको त्या संकटात सापडेन मी म्हणून याचना करायला आले मी तुमच्याकडे एक स्त्री पुरुषाची दया भागते पुरुषाची पुरुषाची का नवऱ्याची कसंही समजा ठीक आहे मोर सांगा आपल्या दोघांना पुन्हा पोलीस चौकीवर बोलवलंय पोलीस चौकी हो मामा तुमच्याशिवाय दुसरं कोणीही माझी सुटका करू शकणार नाही याल ना तुमची कृपा भिलाशी शालन झालं पत्र हो झालं सही करा मामा काय करू वाटत सख्या मेलेल्याला आता जास्त मारण्यात अर्थ असं म्हणताय जाऊ म्हणत चला लवकर या मी इथे एकटाच आहे इथं नवऱ्याचा आळ आलाय तुम्हाला बसाल तिथंच हवलदार हे बघा नवरे आले काय हो कशाला बोलवतो आम्हाला साहेबांनी आता आला होय ही काय यायची टाइम झाली पण अहो मगाजी घरी पोलीस पाठवला तर घरी पत्ता नाही तुमचा नाही अहो काय ढंगला मंगळ लावले तुम्ही साहेब एकदम गरम झालेत जाताना सांगितलंय की तुम्ही दोघ जण आला की पहिले लॉकअप मध्ये बंद करा म्हणून पण माझे जरा ऐकून घ्याल का हे मला काय माहित नाही हे 282 पहिल्या या दोघांना लॉकअप मध्ये बंद कर पहिलं आज चला मग काय बोलायचं बोला आज चला नाही पण पुन्हा कशासाठी बोलवलं आम्हाला तुमच्या सिनेमाच्या तिकिटात काहीतरी घोटाळा दिसतोय घोटाळा कसला कसला तोच बघायचा थिएटरवर चौकशी केली तर तुमच्या त्या दोन सीटा रिकाम्या होत्या असं डोर किपरनं सांगितलं नाही पण असं कसं होईल अहो त्याचाच तपास चाललाय थिएटर मॅनेजरला देखील बोलवलंय इथं शहानिशा करायला पण ते गेल्यात मुंबईला उद्या सकाळी येणार आहेत म्हणत असं म्हणजे आता रात्रभर आम्ही इथेच राहायचं का काय त्याचं काय खून झाला त्या भागात त्या रात्री जी जी माणसं वावरताना दिसली त्या सगळ्यांचा जबाब घेऊन काय धागा लागतो काय बघायचं चाललंय
पण आम्ही सिनेमाला गेलो होतो म्हणून सांगितलं ना तुम्हाला. हे सगळं खरं पण तुम्ही चौकुरियाला टंगळ मुंगळ केली म्हणजे संशयाला जागा राहिली का नाही. अहो पण त्या खुनाचा आमचा काय संबंध. बघा जे काय सांगायचं असेल ते साहेबांनी सांगा. ए पहिलं खूप लावतात. अहो पण हा नीट लावा बरं का नाही तर विसरून जाईल. काय हो नाही म्हणजे आपलं बाहेरनं कुलूप असलेलं बरं. आज देवाजीच्या मना तिथं कुणाच चढला आल हत्याच्या हे कशाला आलं म्हणजे. हो हवलदार हे दिवा काढला तर चालल बर का. अस मग गादी बिदी आणून देऊ का. गादी गादी काय नसली तर चालल म्हणा. बघितलं देव कशी गाठ मारतो. याला म्हणायचं बरम देवाची गाठ म्हणजे बरम देवानं मारलेली. याला मांडव लागत नाही भटजी लागत नाही ब्यांड फ्यांड काय बी लागत नाही. तुमच्या अक्षदा काय म्हणत्या त्या सुधीक लागत नाहीत पर गाठ कशी पक्की मारतो का नाही. हा नाही 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 अरे माणूस अशी सोडवू लागला तस धरून आणून एकत्र बसवतो. आहे का नाही बहादूर गडी. आता पुरे हो तुमचं कीर्तन. वा पुरे कस नाही म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणतात ना देवाची करणी नारळात पाणी त्याच तेच करू जाणार. आता नारळ नाही म्हणजे झाडावरचा नारळ कधी निरकून बघितलाय. अरे किती कप्प कप्प्यात कप्प कप्प्यात कप्प म्हणजे सालीच्या आत कवटी कवटीच्या आत खोबरं खोबऱ्यात पाणी. आता मला सांगा ते पाणी ते कुठनं सोडत असेल बर. किती बबाळ करताय तुम्ही. नाही म्हणजे काय वाईस प्रकाश पडावा म्हणून बोलतो. नाही म्हणजे त्याच्या मनात काय हे जरा वाईस वळखून मागावं माणसानं. म्हणजे म्हणजे ह्यो जो समजा खेळ आहे ना तोच करत असतो. मग आता मला सांगा त्याच्या म्हणण्याप्रमाणे गप गुमान खेळायचं का. हा असं लांब लांब पळायचं माणसानं. हा मग आता बघा बरं देवाच्या मनात काय आहे ते. मग असं आहे ते आता ती झुरळ कुणी पाठवलं त्यानंच पाठवलं. आम्ही काय त्याला तार केली होती का. मग आम्हाला पत्र लिहिलं होतं असं. मग आम्ही बी हो काय हो काय पाहिजे. आमचा सख्या आला होता की. नाही नाही आई साहेब आहेत त्या काय समोर बसले. काल पोलीस स्टेशनवर गेला तो अद्याप आला नाही म्हणून इकडे आलो. मी सुद्धा अशीच रात्रभर वाट बघत बसले अजून आले नाही. काय झालंय कुणास ठाऊक. मग फोन तरी करून बघा. नमस्कार मी सब इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. हा हो 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 नाही माफ करा जरा थोडासा गोंधळ झाला होता. नाही आम्ही त्याला सोडून देतोय. हो हो लगेच काही काळजी करू नका. अच्छा तर मॅनेजर साहेब अशी काहीतरी गफलत झाली म्हणता. हो ना म्हणजे स्टॉल अप्पर स्टॉल वगैरे आणि ही तिकीट अप्पर स्टॉलची. हो ना म्हणजे काय साहेब आमच्या डोअर कीपरने चूक केली. बरं त्यानं निष्कारणच गोंधळ केला. अहो पण तुमचा गोंधळ झाला पण त्या दोघांना मला कस्टडीत डांबून ठेवा लागलं रात्रभर. ऑल राईट कोण आहे तिकडं. जी साहेब. अरे त्या जोडप्याला आपण कस्टडीत ठेवलं ना त्या दोघांना सोडून दे. हा आता लगेच जा पण प्लीज पुन्हा असं होऊ देऊ नका. अशी पाठीला पाठ लावून काय बसलाय. तुमच्या त्या तिकिटाचा संशय फिटलाय. साहेबांनी सोडायला सांगितलंय. काय म्हणता म्हणजे सुटका झाली म्हणायची. मग आम्हाला वाटलं चांगलं आठ दहा रात्री इथं राहायला मिळेल. अहो चला आता असं म्हणताय. चला बर तुम्ही येताय ना नाही तर इथं बसा अडकून. नाही तर काय होईल तुमच्या खात्याबद्दल आधी गैरसमज आहे वाटतील. नाही रामराम साहेब. रामराम का उगा काय केली एवढी. का तुम्ही मला रात्रभर डांबून ठेवलं. हो माफ करा थोडासा गोंधळ झाला. हे स्टॉल अप्पर स्टॉल यामुळे थोडासा घोटाळा झाला. ऐकत हे थिएटरचे मॅनेजर. हा राम यांनी आत्ता खुलासा केला.
नाही पण आम्ही मात्र तुम्हाला उगीच त्रास दिला. प्लीज एक्सक्यूज. वेल इट्स ऑल राईट. नाही पण साहेब आमची काही हरकत नव्हती. काय हो नाही आत होत ते बरं होत. येतो आम्ही. बरे येतो आम्ही. रागवले शांत करा. असो घेऊन येतो. हे सोडून देतो म्हणाले ना. होय. मग अजून कशी आली नाही. ही काय आलीच. ते परस्पर तुम्हालाच बघायला गेलेत. असं मग मी जातो. माझ्यासाठी तो 10 ठिकाणी हिंडत बसे. आई अगदी वैतागून गेले मी या साऱ्या कटकटीला. काय झालं? अगं ते दोघं पुन्हा इथे येऊन तळ ठोकणार आहेत. असं जीव नकोसा झालाय मला. खरंच कुठेतरी निघून जावं असं वाटतं. खरं सांगू पोरी, आल्या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. असं जीवाला वैतागून कसं चालेल. नाही पण आई, हे बघ मी सांगते तसं कर. कसं? 4-8 दिवस महाबळेश्वरला जाऊन ये. आपल्या नेहमीच्याच हॉटेलमध्ये उतर. वाटल्यास तुझ्या दोघी तिघी मैत्रिणी बरोबर घेऊन जा. तुझा वेळही मजेत जाईल. गुड आयडिया. थांब, मी आशूला फोन करते. फाजीलपणा करतेस. तू तर काही नेम सांगता येत नाही. एकदम स्वीट सरप्राईज देशील सुद्धा. काय म्हणते, अर्धा तासात गाडी घेऊन येते का? अर्धा तासात गाडी घेऊन सगळ्या तयार राहतो. हा ओके, सी यू. अगं असे बसलीस काय अशी सर उत्तर खाली? सुटले बाई एकदाची. इथे आल्यापासून कसं हलकं हलकं वाटतं नाही. बस 4 दिवस हसू खेळू बागडू नाचू. हो हो, हसू खेळू नाचू बागडू. पण अगं जर उतर तरी. हो, आधी वॉश घेऊ मग जाऊ हिंडायला. वेल दॅट्स अ गुड आयडिया. चला चला चला. हे चला चला लोक चल. कम ऑन लेट्स गो. अरे ती 7 नंबरची उतरली ना. होय सर. मॅरेज बिरो अगे पहिली तर कंपनी आली आहे इकडे. आमच्याकडे ऑल व्हरायटीज आहेत. ऑल व्हरायटी.
थांबा थांबा गो, मला की नाही कसा हवाय सांगू? एकदम मेनली म्हणजे रांगड. अच्छा फाईन, अगदी तुम्हाला हवा तसा आहे तो बघा फोटो. ए गोगोबाई स्थळ कसं काय आहे ते? हो हो हो. ए अगदी भक्कम बरं का. वार्षिक उत्पन्न कुस्ती प्रमाणे म्हणजे कुस्ती झाली तर नाही तर. आपण शालेन कुठे? आपण तिला विसरूनच गेलो. आपण तिला घेऊनच आपण तिला ही सगळी गंमत. काय हो तुम्हाला इतक्या बाजूला हिल स्टेशनवर असं मॅरेज बिरो करायची कल्पना कशी सुचली? अहो त्याचं कारण आहे, अशा ठिकाणीच लक्झरीज माणसं येत असतात त्यामुळे चांगली स्थळ मिळण्याची शक्यता असते. बरं कशा का वाटला तुम्हाला आमच्या सगळ्या व्हरायटीज? ओ एकदम फाईन. मला कशात इंटरेस्ट नाहीये. या 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 वेलकम. थँक्यू. ह्या आमच्या सगळ्या व्हरायटीज पहा आणि सांगा बरं कसला नवरा हवा तुम्हाला? काय नवरा? हो नवरा, याच्याशिवाय आमच्याकडे आणखीन व्हरायटीज आहेत, दाखवते ना तुम्हाला. पण असा आरखा निवडून घ्यावा जोडीदार कसला हवा? असला असला ही असला. अरे यार मला असला नवरा नको यार, मला असला नवरा नको नको, असला नवरा नको यार, मला असला नवरा नको नको. कसला नवरा हवा यार तुला, कसला नवरा हवा हवा तुला, कसला नवरा हवा यार तुला, कसला नवरा हवा हवा. मला असला नवरा नको यार, मला असला नवरा नको नको. असला असला की असला. दक्षिणा? अरे यार कसले लोग हे हुंड्याचे, पांघरूण हे ढोंगाचे, हुंड्याचे हुंडी कच्चा नवरा फाडू त्रियास्त्रा नको नको. मग कसला नवरा हवा यार तुला, कसला नवरा हवा हवा तुला, कसला नवरा हवा यार तुला, कसला नवरा हवा हवा. मला असला नवरा नको यार, मला असला नवरा नको नको. असला हा तर दिसतो पक्का गुंडा करतो दादागिरी, इंग्लिश दारू पितो काजतो भरती स्मगलिंग करी, भरती स्मगलिंग करी. स्मगलिंग नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पोर्ट एक्सपोर्ट? अरे यार Oh
चोली अरे यार यो असला तुम्ही आणि इकडे आया कोण आहे थांबा थांबा आम्ही सांगतो त्या लास्टील काय मामा देवाने वाट दावली का नाही यांना सांगतो मी कोण आहे ते आम्ही यांचे पतिदेव आणि ह्या बघा आमच्या पत्नी काय ग म्हणजे त्या दिवशी मी फोन वरती बोलले तर हिनं अगदी खरं करून दाखवलं माय गॉड व्हाट अ स्वीट सरप्राईज तुमचं नाव नाही सांगितलं नाव काय तुमचं आमचं नाव नवरे आय्या नो सख्या हरी सख्या हरी भाऊ नवरे ए बाकी निवड मध्ये छान केलीस एकदम मॅनली दिसत बाकी मॅनली अगं अगदी विटामिन बी 12 खरं अगदी खरं कॉंग्रॅच्युलेशन शालन चांगले बागायतात दिसतायत हो ना आणि काय ग लग्न तरी केव्हा केलंस आणि आम्हाला कुणाल सुगाव देखील हो ना ए अगदी या कानाचं त्या कानाला कळ दिलं नाही हो ना नाहीतर काय वर मला थाप मारते आई आजारी होती म्हणून ही ऐकाय तुझी थांबा 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 हिने जरी आपल्यापासून लपून ठेवलं ना तरी हिच्या लग्नाचं रिसेप्शन एकदम थाटाने करायचं थांबा थांबा आपण असंच करू ना एक स्वागत समितीच नेमून टाकू कारण मॅरेज इज अ पब्लिक डिक्लेरेशन त्याशिवाय लग्न झालंय करणार कसं होय की नाही होय चांगली बँड लावून आमची वरात काढा की अगो हड्याव बसा आम्ही काय बी तयार आहे ग्रामीण काय छान बोलतात गय हो ना आणि म्हणून तर ते अधिक मॅनली वाटतात मग नाही शालन पुढे चला तुमचा चावटपणा चला आता ए चला ग आपण जरा हॉटेल वरच काय बघतोयस मामा रान दुखाव आणि कोण बघतोय हो जाऊ दे तुला काय करायचंय आता पोरी गेलं बघ चल होय की सांगतो सांग हॉटेल शालिमारच ना हा हा नंबर लिहून घेतलाय अच्छा मॅडम आपल्याला एक फोन आला नाही हॉटेल शालिमार मधून आला होता त्याने आपलं नाव काय बरं सांगितलं हा अभिलाषी अभिलाषी हो आणि हा नंबर दिला त्याने त्या नंबरवर फोन करा असं करा त्याला सांगा मी गेले मग चला बघ आपल्याला आता लगे हो असतात माय गॉड टायर पंक्चर आता काय करायचं ए मुली ना खाली उतरा का टायर पंक्चर झालं टायर पंक्चर झाले ती कशाने ग कशाने म्हणून काय विचार करा उतरा आणि मुलीला चला ए टायर पंक्चर झाली आता काय करायचं आता काय आहे बघ चला ना गाडीला ए रागीने बस टेक्सी काढ हो काढते काढते ए चल जा चलो बापरे नाही ग हे अशोक जरा बघ तुला जमतं का अगं जोर लाव ना जरा छे बाई याला तर रेड्याची ताकद हवी आता रेड आणायचं कुठून थांब मीच बघते बघ हे बघ एखादी गाडी येते का बघ रागडे स्टेपने काढली का हो काढते काढते थांब 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 निघे ना काय हो बघ कुणाला तरी बोलव लवकर चढवला जा अगं
पोरीने मांगव काय झालं तुम्ही हा होय काय झालं काय अहो ताक पंचर झाले ना हो बोल्टच निघत नाहीये एकदम जाम झालेत आता बघा एक एक बोल्ट कसा ढिला करून ठेवतो त्या मागव पहिलं शालन बोल्ट कसा ढिला केला तो कशी आहे ताकद हा मग आता मी खेळायला पडत आहे आता असतील नसतील तेवढे बोल्ट ढिली करून ठेवतो का नाही बघा ना मामा हे समजा ढिलं करून ठेव मी आलोच बघा आता रागो बसला हिकडे आणि तिकडे बसली मैना रागो बसला हिकडे आणि तिकडे बसली मैना दोग बसली दूर तरी बी मनात काहीतरी है ना है ना ए बोल ग मैना साधा बोळा त्याला नव्हता थारा रागू होता साधा बोळा त्याला नव्हता थारा मैना राणी सुखात होती खाई मोती चारा तुला मुलाचं नव्हतं म्हणून जवळ कुणी येईना दोघे बसली दूर तरी बी मनात काहीतरी है ना ए भोग मैना एकदा संकट आले मैना राणी वरी अस एकदा संकट आले मैना राणी वरी ऐन येला त्या मैनेची रागू सुटका करी समपासन वैजन रागू सुरहुरतीची जाईना दोघ बसली दूर तरी बी मनात काहीतरी है ना ए भोग मैना मैने धरू अडी नको अबोला असा नको गमेने धरू अडी नको अबोला असा कुट तरी रागू जाईल उडुनी होऊन येडा पिसा मग जीवाला लागल चटका होईल तुझी दैना तुझे बसली दूर तरी बी मनात काहीतरी है ना ए भोग मैना रागू बसला हिकडे आणि तिकडे बसली मैना रागू बसला हिकडे आणि तिकडे बसली मैना दोघे बसली दूर तरी बी मनात काहीतरी है ना ए भोग मैना
इकडे काय करतोस? गाडी तयार झाली की? अन मामा गाडी एवढ्या लवकर तयार केली होय? मला वाटलं चांगलं दोन तास लावाल तुम्ही. हे आपलं मामा काय चाललंय? काय नाही, हात धुतोय. अरे गाडी तर चाक बसवलं, घाण झाली. अरे मामा तर पुरी जातील ना, चला लवकर मग. मामा आता काय, आता काय, एसटी आहे का? एसटी चला. मग असं करा, साध्या वेशातला माणूस पाठवा. समजलं ना? काय साहेब, हे पत्र. निनावी पत्र पाठवणाऱ्यांना आपलं नाव कसं काय नाही लिहिलं? अच्छा, लगेच परतलीस, 8-10 दिवस राहणार होतीस ना? काय राहते साई, कुठला तरी शनी अगदी हात धुवून माझ्या मागे लागले. थांबा, कुणाचा फोन आहे तो बघते. अगं हो, सांगायला विसरले की. काय, पोलीस स्टेशन मधून 2-3 वेळा फोन आला होता. पोलीस स्टेशन? हो, तुझा बघता कोणाचा फोन. हा हो, हॅलो. हा कोण? इन्स्पेक्टर साहेब. हा मी शालन बोलते, नमस्कार. हॅलो, नमस्कार नमस्कार. काय हो, तुम्ही दोघांनी नवरा बायको म्हणून सांगितलं, पण तुमचं लग्न झालेलं नाही असं कळतंय, वस्तुस्थिती काय? कोण म्हणतं आमचं लग्न झालं नाही म्हणून? हा काय, निनावी पत्र आले. अहो, हा कोणाचा तरी खोडसाळपणा असेल. हा काय नाही, खोटं आहे ते. काय नाही, आम्ही आताच महाबळेश्वरहून आलो. नाही नाही नाही, सहज पिकनिकला गेलो होतो. अच्छा अच्छा, पण हे तुमचं लग्न केव्हा झालं म्हणायचं? हा लग्न होणार 6 महिने झाले. 6 महिने? अहो पण ते सगळं खोटं आहे म्हणे. काय म्हणाला? खोटं आहे ते. अहो इन्स्पेक्टर साहेब, लग्नासारखी मंगल गोष्ट आम्ही खोटी कशी सांगू? बरोबर आहे, बरोबर आहे. कोण म्हणतो लग्न झालेलं नाही? आम्ही सांगतो ना, आला इकडं ते नळखंड. हळू बोला, हळू बोला. ए कोणच्या कोणच्या बळख्यात बोलायचं? याच बोलायचं. कोण आहे? कोण आहे? हा हे हॅलो हॅलो काय म्हणतात? अहो तशी पद्धत असते, तुम्ही देखील हॅलो बोला, पण हळू बोला. हा हा हॅलो बाबा हॅलो. नाही साहेब, हे अहो मला माहिती आहे, त्यांची नीट बोला आणि हळू बोला. हॅलो हॅलो. हा साहेब, हा मी सख्यारी आहे. हा हा काय म्हणताय? हा अहो ते साहेब समजा खोटं आहे. हा काय लग्नाचा पुरावा? नाही म्हणजे साहेब, लग्नाचा फोटो जाणून दावतो ना तुम्हाला. हा असं ठीक आहे, मग तो फोटो घरी आता पडतो. काय आत्ता? नाही म्हणजे काय साहेब, आम्ही आता महाबळेश्वर असणं आलेलो आहे, वयस हात पाय तोंड धुवून चहा पाणी घेऊन आलो तर चालेल का? ठीक आहे ठीक आहे, चालेल. हे चालेल म्हणतात. काय हो, ही नसती फोटोची भांगड कशाला गळ्यात घेतली? आता साहेब म्हणले लग्नाचा पुरावा द्याव, तर काय सांगणार मग? आता फोटो आणायचा कुठून? जाता जाता काढून घेऊ, काय त्याच मोठं. पण तू लगेच मिळेल नको. काय बोलताय, आमच्या गावच्या जत्रेत बघा, 5 मिनिटात फोटो बाहेर. हे तर शेर आहे, इथं मिनिटात फोटो बाहेर आला पाहिजे. हे बघा, तुमची इच्छा नसेल तर राहू द्या, आमचं काय बी जोरा नाही बघा. राहू द्या कसं, आता झकत जाऊन फोटो काढला पाहिजे. होय ना, मग आता बोलण्यात येळ घालवू नका, नाही तर पुन्हा दरांडा येईल. ए बाबा थांब. काय बघ, या अवतारात फोटो काढू नको. काय त्याला चांगले नवीन कपडे विकत घ्या, लग्नाचा फोटो वाटला पाहिजे.
आणि बघ फोटोच्या वेळेला वेडेपणा करू नको, चांगला हार बीर घालून झगास फोटो काढा काय. हां वा 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 छान छान असा फर्स्ट क्लास फोटो काढतो तुमचा, तुमच्या लग्नाचा फोटो ना हा. लग्नाचे फोटो काढण्याची आमची तर स्पेशालिटी आहे. हा हा जरा शिशिर बाळा हा थोडा फोकस करतो. हे काय कुठं आहात तुम्ही दोघे? काय फोटो काढायचा तुमचा? होय मग इथे लांब लांब बाळून कसं चालेल? जरा जवळ जवळ बघा ना. ते बघा ते फोटो वाले काय म्हणतात बघा. तरी मी म्हणत होतो एवढ्या लांब राहून फोटो निघल कसा? बरोबर सर काय इकडे व्हायचं बाई जरा जवळ जरा खेटू थोडं खेटू खेटू म्हणता हे घ्या. हा आता बरोबर चिकटून आता ते म्हणतायत की चिकटून उभाला. तुम्ही म्हणताय लांब व्हा आम्ही कुणाचं ऐकायचं? मी सांगतो अहो तुम्ही दोघं जण जवळ जवळ उभं राहायला पाहिजे नाहीतर निष्कर्ष अंतर दिसेल. मग त्याला काय होतंय? नाही हे बघा तुमच्या मनात नसलं तर राहू दे फोटो आमचं काय जात नाही. बर या मग काढाव फोटो. हा ठीक आहे काढतो. हा रेडी स्टेडी हलू नका स्टेडी. थांबा नाही आमचा हात असं पडवळ लोंबल्या का मोकळा राहू द्यात का आपला हातात हात घालू? काही नको काढाव फोटो. काढा तर काढा हो चालतील चालतील. हो आता बोलायचं नाही. हा स्टेडी थांबा 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 नाही हे बारीक टिकली फोटो देईल ना. नाही तर व्हायचं काय बघा लग्नाचा फोटो म्हणायचा आणि बाईच्या कपाळावर कुकोचा पत्त्याच नसायचा. त्याची काळजी करू नका. टिकली नाही दिसली तर फोटो जाऊ नंतर. हा स्टेडी थांबा थांबा थोडं थांबा थोडं नाही यांचा चेहरा असाच राहू दे का यांना हसाय सांगू थोडं. प्लीज लवकर घ्या फोटो. किती बोलतो तुम्ही आता जरा गप्प बस. हा रेडी आता काढतो हा फोटो स्टेडी. थांबा एकदा 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 आता आणखीन काय राहिलं? मला वाटतं फोटो आलं खांद्यावर हात ठेवलेला जरा बरं दिसेल नाही. कशाला? म्हणजे ज्यांना फोटो जावायचा आहे त्यांना शंका यायला नको. आणि खरं सांगू खांद्यावर हात ठेवला की खरं खरंच नवरा बायको वाटते. हा मग तुम्ही घ्या लवकर फोटो. हा रेडी हा रेडी हा असं ठीक आहे स्टेडी स्टेडी प्लीज थँक यू. झालं का? थांबा थांबा आणखीन एकच फोटो घेतो घ्या मला म्हणजे असंच. हा असं नाही काही बदल केला तर चालेल का असं म्हणतो मी. म्हणजे मी असा खुर्चीवर बसलेला आहे माझ्या मागे खांद्यावर हात ठेवून या उभे आहे. तुम्ही आता गप्प बसायला काय घ्या काय घ्याल हे घ्या तुम्ही फोटो. ठीक आहे ठीक स्टेडी. हा बरोबर तसा तसाच असेल. हा हा स्टेडी प्लीज थँक्यू. हा फोटो आलं आता आम्ही तुमची परीक्षा घेणार बघ. 10 मिनिटाच्या फोटो आमच्या हातात पडला पाहिजे. 10 मिनिटात 9:15 गाडी आहे तवर आम्ही बाहेर बसतो. चालेल चालेल हा म्हणजे काय चांगला ढवळून काढा बरं का का काढला सा आता कशाला? अरे होय फोटोचे काम झाल्यावर हार काढते तर आम्हाला बी ठाऊ नाही. चांगला जकाबाज फोटो घेतला बरं का. हे कस देवानं जुळून आणलं बघा हे काय आपले फोटोच. नाही तर असं फोटो आमच्या संग कधी काढून घेतला असता का? कसा दरांडा आला पोलिसा खंड. पर हे सगळं वरणच जुळवलेलं आहे बरं का वरण. अहो अहो असं उठून जा ना ऐका का किती मोठ्याने बोलताव तुम्ही का? हे तर कुणाच्या बाजी भीती आहे का? पण काय सभ्यता अस म्हणजे हळू बोलण्याला सभ्यता म्हणायची होय. मग बागेत झाडाच्या मागे पोर पोरी कुच्चू कुच्चू बोलतात त्याला मी सभ्यता म्हणावी लागल. छे तुमच्याशी काय बोलावं हेच कळत नाही मला. आम्हाला कळतंय की पण तुम्ही कुठं बोलू देताय. हा घ्या तुमचा फोटो. अरे वा का कुंकुमी गुठळ केले बरं का? तेच बघतो. हा साहेब आमच्या लग्नाचा फोटो.
आम्ही तुम्हाला विनाकारण त्रास दिला चालायचं नाही पण लोकांची कमाल आहे काय झालं नसते उठा ठेवताना काय लागतात तेच मला समजत नाही हा साहेब तुम्हाला माहित नाही अहो घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भागायची सवय असते एकेकाला काय हो बघा ना बरं येऊ आम्ही बरं येतो राम राम नाही फोटो साहेब लय महत्वाचा फोटो आहे घरी गेलेलो बरं म्हणजे काय काय बघतो फोटो आहे मग कुंटी ठोकतोय एवढा मोठा बंगला हे खुंटी नाही त्यात म्हटलं ठोकायचं चार खुंट्या शाळेचा ठेवा दगड खाली कुणी सांगितलं तुम्हाला सांगायला कशाला पाहिजे मामाचं काय चुकलं त्यात नाही म्हणजे आता काय अडकवायचं झालं तर जॅकेट हे ते आमच्या मामाने कुठं अडकवायचं तुम्ही गप्पा बसा अहो आम्हाला हौस आहे का भोक पाडायची मामा ठोकाव तुम्ही काय ठोका सोन्यासारख्या भिंतीला भोक पाडते तुम्ही अहो त्याच्यासाठी घरात कपाट आहे कपडे अडकवायला हँगर्स आहेत चला दाखवते मी तुम्हाला हे कपडे अगोदर नाही उघडून दाखवायचं मामा बर ते जाऊ दे मामा हे आमच्या लग्नाचा फोटो तरी बघा बघू बघू काय काय नाही जकाबास येताना फेरमीज घालून आणलेला आहे वा लक्ष्मी नारायणाचा जोडा सोपतो मग सोपतो का नाही कपडे काय जकास आहेत रे बघा वा बुट्टा बसून खरेदी केली म्हणकी म्हणजे बरं दिसतंय ना म्हणजे साहेब मला वाटतं मामा ते फोटो असं दर्शनी लावून ठेव म्हणजे कोणाला शंका नको यायला बस दिवाळी येत असं मामा आलाय जोर का आता हो हो पण अंगावरली झूल तर उतर होय ह्यात आरामात बसता येईल ह्यात अडकवाय गंगू त्यांना जेवायला बोलवलंस का बोलवलं की बाकी बाईसाहेब काय म्हणा सख्या अरे दिसायला खेडवळ असले तरी कसे राजभिंडी दिसतात ना चुप नाही तर तोंडपणा करत जाऊ नकोस आणि हो आईने औषध घेतलं का औषध कोणचं कोणचं थांब मीच बघून येते वा 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 मामा आज आता बका का हाणायचं बरं का बसायचं कुठं हे काय पाठबिट मांडलेलं नाही माणसानं जेवायचं कुठं आणि हे काय टेबल आहे ना टेबला बसून खायचं ते माकडा आणि दिसल ते काय खुर्ची आहेत ते बाहेर वाढायचं आणि बसायचं हा अरे आज गेल आज घालून ठेवलेलं मला वाटलं फळकुटा बसून खायचं का काय हा या या यायला म्हणलं आता येत आहे का नाही कुणाला ठेव अरे मामा या आगीन गाडीच्या इंजिनात कोळस टाकते तसलं काय ठेवलंय नाही बाबा जेवल्यावर दातातलं काढायला माय गॉड गंगू सूप आण लवकर सूप खायला मामा म्हणजे अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही म्हणजे आता इथनं मोहर तांदूळ पाकडायचं ते शिजवायचं मग आम्ही खायचं अहो स्वयंपाक कवाच झालाय हे प्यायचं असते सूप आयला ह्याला सूप म्हणते बघू बघू आयला मामा अया मक्याच्या कणे आहेत आणि शिकलेली माणसं ह्याला सूप म्हणतात ह्यात घालायला ताक तरी आणा काय ताक ताक काय सॉस घालायचं आयला हे घालायचं होय त्यात काय हो एक सर का आयला म्हणून शिव्या काय देत आहे मामा आईला शिव्या म्हणून सांगितलं कोणी यायला बघा ना आईला पुन्हा आईला अहो आयला ही शिवी नाही ते आता यांना सगळं व्याकरण सांगावं लागणार तुमचं हे पण परंतु व्याकरणात काय आहे काय आहे बोला की हा यांचं व्याकरण कच्चं दिसतंय बरं का मामा अहो आम्ही सातवी पातोर छड्या खाऊन पाठ केलेले आहे सांगू तुम्हाला हे उभयान्वयी अव्यय हे हात मागे आमचा आईला तसंच आहे आता उदाहरण सांगू मी केस कापायला गेलो आईला दुकानच बंद हा म्हणजे केस आणि दुकान ही दोन वाक्य जोडली का नाही आईला ना हा आणि दुसरं काय ह्या आईला घातलं की वाक्याला जरा जोर येतो काय हा आता हे तुमचंच घ्या की तुम्ही कसं म्हणाल सूप उत्तम झालेलं आहे काय जोर हे मिळमिळीत मचूळ तेच बघा आईला सूप काय झालेलं आहे काय जोर आहे का नाही अहो तसंच हे तुमचं उत्तम सुद्धा त्यात घालावं लागत नाही असं हे आमचं आईला व्याकरणातली सगळी कामं करतोय बघा पुरे पुरे खूप झालं मगाचपासून आता सूप प्या बरं हे घालायचं कुठनं ते दाबा म्हणजे बारी
अरे खाल्लं तर आपलं की वरण बाहेर येते ना मग असं क असं दाब नको ती मग भानगडच नको ना मामा मग तिकडं हे आपण असतच खाऊया थांब थांब हे बांध ना त्याने बांधलं होतं सर हा म्हणजे ते केस कापायला जाताना बांधतात तसं होय लहान मुलाचं लाळेल बांधतात ना होय होय बांधलं चला चमच्यानं काय खाताय मामा गावाकडचं विसरला होय मारग पित्यात तस मामा हो तिच्या तोंडावर पाच कण पिचकार खायला तिने कतवली माझ्या अरे खोली लय मोठी आयला झोपायची व्यवस्था बी झकूब आहे हे मऊ मऊ गुबगुबीत हे वा आवडलं आपल्याला आणि हे बघा आमच्या मुखशुद्धीची जरा व्यवस्था करा म्हणजे येलदोड फिलदोड आपलं पडल्या पडल्या चघळायला बरं म्हणजे तुम्ही इथे झोपणार होय का तुमची झोपायची व्यवस्था बाहेर केली मी का पाहुणा आहे का परकाय कोणी बाहेर झोपायला पण ही माझी बेडरूम आहे आम्ही नको कोण म्हणतोय तुम्ही इथं झोपा आम्ही पडायला सरतो काय आणि हे बघा वैस खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी घेऊन या खोबऱ्याचं तेल आणि काशाची वाटी कशाला म्हणजे आमच्या पायाच्या तळव्याला लई दिवसात कोणाचा हात लागलेला नाही चांगले घास घास घासून जरा हीट बाहेर काढा की आमच्या अंगातली म्हणजे तुम्ही मला तुमची दासी समजता की काय दासी नव पत्नी म्हणायची सख्या हरीची हे पा तुम्ही मला आता जास्त ताप देऊ नका बऱ्या बोलानी बाहेर जा बघू आम्ही आता इथं लवंडलेलो आहे बाहेर जायची भाषा काढायची ना अच्छा मग ठीक आहे साजनी ग अग नको जाऊ नको जाऊ पाठ फिरवुनी सखे साजनी रूप गुण खनी गमहजेरानी तुला बघून माझा जीव लागला झुरणी तुला बघून माझा जीव लागला झुरणी नको नजर बानियो हे नको नजर बानियो दुखल तुझी पापनी नको मारस मुरका मान अशी धटकनी दिष्ट माझी लागल तुला गुलाबच फुला ध्यास लागला असा फिर फिरुनी असा फिर फिरुनी तुला बघून माझा जीव लागला झुरणी तुला बघून माझा जीव लागला झुरणी नाग मोडी चालू नको कोड मला घालू नको कशाची झाली घाई मग मोर बघू नको ठुमकत जाऊ नको कंबर लचकले बाई ये जवळ जरास बसू गाल मधी हसू बोल खुसू खुसू हाती हात धरुनी हाती हात धरुनी तुला बघून माझा जीव लागला झुरणी तुला बघून माझा जीव लागला झुरणी शिनवणारी उभार काया अशी फिरतीची शाल घे काळजाची देतो उशी मंच की इसावा घ्यावा किशिन भग जावा बहर नवा यावा अंगी सरसरुनी अंगी सरसरुनी तुला बघून माझा जीव लागला झुरणी तुला बघून माझा जीव लागला झुरणी चांगलंच बनवलं
थोडं गाणं म्हणून हे केलं. वा 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 मजा आली. अरे मामा हे एवढा गड कवा जिंकला तुम्ही? अरे कपाळशिवा उठला होता म्हटलं तेल घालून शांत करून घ्यावा. नाही नाही पण बघता बघता एवढा पल्ला कवा गाठला तुम्ही? अरे तुझ्या गाड्यावर आमच्या नळाची यात्रा. मामा आमच्या गाड्यापेक्षा तुमचा नळा लई दांड घाली असतोय. तिकडं काहीतरी तुमचं तुमचं चालू दे तुमचं चालू दे. हा मामा हे 6 महिने जर अशी मशागत चालू ठेवली ना हा बघता बघता जिरायचं बागायत होईल ना. होईल मामा. नाही तुमच्याकडं काहीतरी घेण्यासारखं बरं का मामा? लोकसभेत गदारोळ, मुंबई वास. शिकाना 2000. मामा एवढीच राखुंडी होय ना आमच्या गाथाला काय लावायचं मग? अरे तंबाखू पुष्कळ आहे पण एवढाच कागद मिळाला. हो कागदाला काय तोटा आहे? प्यालेच आहे मामा. तुमच्या हातातच पेपर आहे. अरे आजचा पेपर आहे, ताज्या बातम्या आहेत त्यात. अहो जगाच्या बातम्या वाचून आपल्याला काय करायचं मामा? आणायकडे फाडून काय चाललंय? हे आमच्या दातांची सेवा चाललेली आहे म्हणजे मिस्त्री म्हणते त्याला. म्हणून काय ताजं वर्तमानपत्र जायचं? ताज्याच काय घेऊन बसलाय? उद्या पुन्हा ताजं येणार आहे ना. आता मात्र हद्दत आली तुमच्या पुढे. काय बोलावं हेच कळत नाही मला. बोलायचं नाहीच. पहिल्यांदा आमच्या आंघोळीची व्यवस्था करायची. दोघांच्या आंघोळी होणार आहे. मोठ तोरलं बघून ठेवायचं चुलीवर. हे बघा बाथरूम मध्ये गिझर आहे, तिथे आंघोळीची सगळी व्यवस्था आहे. कळला इडियट? मामा हे बाथरूम मध्ये गजर काय म्हणले? घड्याळ ठेवलेलं आहे का? गिझर गिझर म्हणजे इलेक्ट्रिक बंब असतो. हा म्हणजे इजर पेटवायचं. काय रे बंगलेवाले काय काय करतील काय सांगता येत नाही मामा. मामा हे इजलं ठेवतील तुझ्या सताना. हे मामा म्हणजे हे बंगलेवाल्यांचं काय सांगणार ना बरं का मामा? मामा 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 अहो त्या नानीतलं छप्पर फाटलंय, पाणी घालतंय पावसाचं. अरे शहर गावात आंघोळीची तशीच सोय असते बाथरूम मध्ये. जा मामा. लढाई काय झालं? आईची आठवण आली का? नाही रे. नंगूबाईला मदत करतोय, कांदा कापतोय. त्यांची सासू मायाची बघा की कशा दोन्ही डोळ्याचा धार आलेल्या त्या घराळा. गंगूबाई म्हणजे आमच्या मामाला भागीदार करून घेतला होय स्वयंपाकात. अहो मी नको म्हणते पण हे ऐकतात कुठं? आपण म्हणत लागल्यात करायला. माझ्याशी कोण मदत करणार तुम्हाला? मामा हे 6 महिने जर असं चालू राहिलं ना तर गंगूबाई लागेल पत्र लिहायला आणि तुम्ही बसाल कणिक मळत. काहीतरी तुमचं जा तिकडे. जा जा तिकडे जा. दोघांमध्ये काय करायला लागतो? पाणी घालते बघा. चल चल आंघोळ कर. कुमारी गंगू कुमारीच ना? होय. तुम्हाला काय वाटलं? नाही आकारावून बरं असू द्या. कुमारी गंगूचा शिरकाचा नमस्कार. बोला पुढं. गंगू म्हणजे एक उरावरचा धोंडा समजत होतीस. आता देवान तुझी काळजी मिटवली. आता त्याला काळजी सुरू झाली. मी इकडे एक चांगलं स्थळ बघितलंय. आता पत्ता लावू दे. ऐतिहासिक असेल चांगलं. आपल्या पायाने चालून आले इथं चालाय बोबलत. अरे वाटात कला बी चांगली आहे. कुठं बसतील तिथे 4 पैसे बी मिळतील. अरे वा पैसेच बघू काय. तू खुद्द एकदा येऊन डोळ्याखाली घातलंस म्हणजे बरं होईल. कुंड्या बिंड्याची कशीच आत नाही. भाग्या ना तो या वयात सुद्धा. फक्त एक नारळ आणि कन्यादान केलं म्हणजे भागते. 100 रुपयेच लागले. आमची तीच बोंब आहे. 100 रुपये नाही. काय निघतीस ती कळवावे. काय परवा आई ठेवलेली आहे. आपली आज्ञाधारक गंगू. स्थळाचं नाव सांगाल ना आता? जा तिकडे. तिकडं कुठं? इथं सांगायचं. आता झालं की तुमचं. वा वा म्हणजे तुमच्या आईच्या छातीवर धोंडा आमच्या झटून ठेवला म्हणा की
अंड्याचं वजन किती किलो? तू कुठे बाहेर चाललीस की काय? हो ग, थोडस शॉपिंग करायचं होतं. अगं आम्ही तुला एक गंमत दाखवायला आणली. गंमत? कसली कसली? ए शालन, तुझ्या रिसेप्शनची पत्रिका मी सुंदर छापली आहे. काय पत्रिका? लय चांगली छापली. एक घोड्यावर बसलेला कोण म्हणायचा? अनवर दे. हा म्हणजे मीच म्हणाले. अरे कमाले पोलीस होय ना. हा, त्यांनी केव्हाच गुडघ्याला भाषिक मारले. नाही मामा, तुम्हाला ठाव नाही. हा लोक जमा लागत सगळे. किती निश्चळ तयार आहेत का? अगं ते केव्हाच तयार आहे. किती छान दिसतात माहिती आहे. चल चल सरळ जा. मी तुला सांगितलं ना मला यात इंटरेस्ट नाही म्हणून. मग लग्न कशाला केलंस? हो ती एक घोड चुकत झाली माझ्या हातून. हे हे येत आहे ना? हे पा, मी बाहेर येणार नाही. नाही आमचं काय म्हणणं नाही, पण ते पोलीस स्टेशनचे साहेब आलेले आहेत. हा इन्स्पेक्टर? थांबा ग, आले की. हॅलो. हॅलो. आय विश यू हॅपी अँड प्रॉस्परस मॅरिड लाईफ. बाकी तुमच्या रिसेप्शनची कल्पना आपल्याला आवडली हा? म्हणजे हे बुरलेल्या लोणच्यासारखंच आहे हो. लग्न करायचं, हनीमून करायचा, वर्षभर आपलं पटतं का नाही बघायचं आणि मग रिसेप्शन. वा वा वा, व्हेरी नाईस. थँक्यू. आपण बसा ना. आलेच मी. येता ना लोक. लग्नाची सांगतो कहाणी, ऐकून घ्यावी सर्वांनी, धरावी ध्यानी, धरावी ध्यानी. राजाला मिळाली राणी कशी ती ऐका. हॅपी हॅपी हे हे हॅपी हॅपी. नाही नाही नाही, जीजीर जीजी हे हे जीजीर जीजी म्हणा. जीजीर जीजी हे हे जीजीर जीजी. आली आली पोर पोरी लग्नाची तारण्यारी, साऱ्यांनीच येडकुळ केलंय मला. कुठं जाऊ कुठं राहू, किती नाचू किती गाऊ, कोणाकडं बघू असं झालंय मला. पाहुणं आलं राहणं आलं, दाजीपासून येऊन आलं, साऱ्यांनीच दारामध्ये केली गर्दी. काका गेला मामाकडं, मामा गेला बाजाकडं, गोतवळ्याच्या कानावर गेली वरती. बघता बघता ना मांडव भरला, वारा तांदूळ वाटत फिरला, बांधलं बाशी
उरला आलमो तूर येळ नाही उरला अरे वाजवान वाजवान लगीन सजवा नवरा नवरी गळ्यामध्ये माल घालती लगीन झालं तुपारी नी दिली पान सुपारी नी एका मागणी एक सारी चाली चालती दुसऱ्या दिवशी सन्यारा डंगे शिपण्याचा उडविला रंग झाल मी दंग झाल मी दंग सदनी सभिजविल अंग गोर गुर पान तिन उखान घेतला खासे जिलबीच भरविला घास घास परमासे घास परमासे डोळे मोर सुखाची रास उडाल की भाने पानाचा अर्धा मुर्धा धरला तोंडात सजनी करिता तिन लाजून तोडला कसा त्याचा अजून जाईना कसा सकाळी मी संध्याकाळी झालो आता अंतराळी सपनात आल्यावानी सारे दिसले काय सांगू तिची कथा डोळ्यानं मी पिता पिता काळखत जाऊन तिचं रूप बसले बड्डी भरण्याचा मोका आला साजनी जशी गाडीन कोरल्याली नार देखनी आता रुबाब मारला संधी साधुनी छबरी पलंगाची पठ्ठ्यान केली मागणी पलंगाला गादी आली गादी संग उशी आली उशी संग खुशी आली भेटण्याची कारभारीनं आता आली लाजू म्हणजे नात आली भेटा याला रात आली चांदण्याची मदनीच्या येळेला तोल माझा ढळला आणि येगळच पिस आता आलंय मला कुठं जाऊ कुठं राहू किती नाचू किती गाऊ कोणाकडे बघू असं झालंय मला सखा चल बाबा झाला तेवढा तमाशा बस झाला थांबा मामा गडबड दिसते
बंदुकीची गोळी झाडली तशी कुत्री थांबतात मी पोलिसांना घेऊन येतो बायकोच्या अंगावर परक्या माणसानं हात टाकलेला कुठल्या नवऱ्याला आवडेल साहेब तुम्हाला आवडलं असत शराब काय जाता घेता सुरा काम घ्या तो सख्या थांबा देतच कुणी आजू नका काय झालं काय नाही साहेब या माणसानं माझ्या हातावर गोळी झाडलेली आहे गोळी म्हणजे हेच ते पिस्तूल म्हणजे त्याही खुनाचा छडा लागला तर बेड होगायला सरकार पक्षातर्फे तुझ्या विरुद्ध जो पुरावा लिहिला आहे त्याबद्दल तुला काय सांगायचं नाही साहेब मला काय बी सांगायचं नाही ही गोष्ट लक्षात घेऊन कायद्यातील इंडियन पिनल कोड 100 तरतुदीप्रमाणे तुला फक्त 2 सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येत आहे नाही पण हे सगळं कशासाठी स्वतःवर ओढवून घेतलं एका स्त्रीच्या आभरू वाचवण्याकरता नाही एका स्त्रीची नाही आपल्या पत्नीची आभरू वाचवण्यासाठी
संगा मी सासरी गेले म्हणून चला मी ही आली तुमच्या बरोबर तुम्ही परवे सगळं सोडून तुम्ही आमच्यावर खेड्यात येणार होय मी पत्नी आहे तुमची नाही नाही तुम्ही कुठं मी कुठं तुम्हीच म्हणाला होतात ना ही ब्रह्मदेवाने मारलेली गाठ आहे म्हणून होय ना चला मला गुलाबी कोड खाली